आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील देवापूर येथील युवा नेतृत्व आणि पैलवान विशाल जाधव आणि पुळकोटीचे युवा नेते सोमनाथ यादव यांनी एकच नाथ बैलगाडी शर्यत या ब्रीद वाक्यानुसार बैलगाडी शर्यतीच्या प्रेमासाठी पुळकोटी सिटी येथील शिवारामध्ये एक आदत एक बैलगाडी शर्यत आयोजित केली होती या बैलगाडी शर्यतीला लोटली अलोट गर्दी जमली होती मान तालुक्यातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या सौ अनुराधा प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी देवापूरचे सरपंच शहाजी बाबर पुळकोटीचे माजी सरपंच युवराज बनगर माजी उपनगराध्यक्ष दीपक बनगर युवा नेते शंकरशेठ विरकर मान मार्केट कमिटीचे संचालक रामचंद्र झिमल काळजावडीचे सरपंच भाऊसाहेब किरकसालचे सरपंच अमोल काटकर शेनवडीचे माजी सरपंच संजय खिलारी हिंगणीचे माजी सरपंच काकासाहेब माणे युवा नेते दिलीप शेठ विरकर देवापूर सोसायटीचे चेअरमन रावसाहेब बाबर पोलीस पाटील भाऊसाहेब चव्हाण आकाश राजमाणे सागर काळे आदी मान्यवर उपस्थित होते या बैलगाडी शर्यतीमध्ये एकूण एकशे चाळीस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता एकूण वीस गटासाठी ही स्पर्धा सुरू झाली होती फायनलसाठी सहा बैलगाडी स्पर्धक निवडले होते या बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक देवापूर येथील शंकर चव्हाण यांच्या बैलगाडीने पटकावला द्वितीय क्रमांक घरनिकी येथील बाळू माणे यांनी पटकावला आहे तृतीय क्रमांक गंगोती येथील पैलवान बाबूराव बोडरे यांनी पटकावला आहे चौथा क्रमांक कलेढोन येथील साईकृपा पुळकोटी येथील श्री खंडोबा प्रसन्न यांनी पटकावला तर सहावा क्रमांक घरनिकी येथील पारस बियर बार यांनी पटकावला आहे या शर्यतीला चार हजार रुपयांपासून ते एक्केचाळीस हजार रुपयांपर्यंत बक्षीस लावण्यात आली होती पुळकोटी येथील बैलगाडी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे मान तालुक्यातील प्रथमच पुळकोटी येथे भरलेल्या एक आदत एक बैल या बैलगाडी शर्यत स्पर्धेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रचंड प्रतिसाद मिळाला दोन ते तीन हजारापेक्षा जास्त रसिकांच्या गर्दीमुळे मेगा सिटी येथील शेतशिवार फुलले होते हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते या बैलगाडी शर्यतीचे युवा नेते सोमनाथ यादव आणि पैलवान विशाल जाधव यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा